नमस्कार, मी नम्रता। राज्यात कलम 144 हे संचारबंदीचे कलम लागू असतानाही अमरावती शहरात नागरिकांचा मुक्तपणे संचार सुरू असल्याचे चित्र शहरभर दिसून आले आहे। लॉकडाऊनच्या पहिल्याच दिवशी यंत्रणेचा फज्जा उडाल्याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी मनोहर निकम यांनी। नमस्कार, मी मनोहर निकम, महावाईस न्यूज। आपण आहोत अमरावती शहरात। महाराष्ट्र राज्य सरकारने कोरोना थोपवण्यासाठी, कोरोनाचा जो वाढता प्रादुर्भाव आहे तो कमी व्हावा म्हणून काल रात्री 8 वाजेपासून राज्यामध्ये संचारबंदी म्हणजेच 144 हे कलम लागू केले। आणि विशेष म्हणजे आपण ज्या शहरात उभे आहोत त्या अमरावती शहराचाच पॅटर्न राज्य सरकारने उचलला असं धोरण जाहीर केलं। परंतु आपण आहोत अमरावती शहराच्या मुख्य चौकात, जो इरविन चौक म्हणून ओळखला जातो। आपण बघू शकतात की 144 कलम हे राज्यात लागू असताना अमरावती शहरात का लागू नाही, कारण सर्व एक पाठीमागे आणि आजूबाजूला आपण बघू शकतात की येणार जाणार जे लोक आहेत हे सर्व 144 ह्या कलमाचा उल्लंघन तर करत नाही आहे ना। आपण कोरोना थांबविण्यासाठी राज्य सरकारने जी कडक पावले उचलली आहेत त्या गोष्टीला कुठेतरी फाटा देण्याचं काम जो अमरावतीकर नागरिक करीत आहे असं वाटतं आहे का? किंवा आपण असं जाणून घेऊ शकतो की अमरावतीकरांना कोरोनाची भीती राहिली नाही का? आणि कोरोनाचा संसर्ग हा थांबवायचा आहे म्हणून राज्य सरकारने कठोर पावले उचललेली आहेत। तेव्हा हे शेवटी असं म्हणावं लागेल की कोरोनाचा संसर्ग थांबवायचा असेल आणि कोरोनापासून लवकरात लवकर सुटका मिळवायची असेल, हे नको असलेलं लॉकडाऊन टाळायचं असेल तर राज्य सरकारने घालून दिलेल्या कडक आदेशाचं, नियमाचं पालन सुद्धा नागरिकांनी करावं आणि कोरोनाच्या संसर्गापासून बचावात्मक भूमिका सर्वांनी घ्यावी। त्यामुळे लवकरात लवकर कोरोना हा दूर होऊ शकतो, हे संकट दूर होऊ शकतं। कॅमेरामन साहिल कुमार सोबत मी मनोहर निकम, महावाईस न्यूज, अमरावती।